आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा. परळी शहरातल्या रस्त्यांवर एक बेवारस मुलगी आढळून आली आहे. वैद्यनाथ गॅस एजन्सीच्या समोरच्या परिसरात आढळून आलेल्या बाळाला कोणीतरी वैफल्यग्रस्त महिला सोडून गेली असल्याची माहिती आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांनी दिली. परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या बाळाला ताब्यात घेतले. पोलिसांनी आईचा शोध घेतला असता अवघ्या 2 तासांमध्ये त्याच्या आईचा शोध पोलिसांना लागला. मात्र या चिमुकलीची आई मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं. गोंदिया नगर परिषदेनं अंतर्गत मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये कर थकिते आणि कराचा हा भरणा करण्याकरता वारंवार विनंती करून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता नगर परिषदेनं धडक जप्ती मोहीम हाती घेतली आहे. गोंदिया नगर परिषदेचे 11 कोटी मालमत्ता कर गेल्या अनेक वर्षांपासून थकित आहे आणि नगर परिषदेनं थकित कर धारकांना नोटीस देऊन 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र शहरातल्या मालमत्ता धारकांनी या नोटीसला गांभीर्यानं घेतलेलं नव्हतं. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी बुद्रुक परिसरामध्ये चोरट्यांनी 5 ठिकाणी घरफोडी करून चोरी केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. 8 ते 10 जणांचं हे टोळकं चोरी करत असल्याचं दिसतंय आणि या घटनेनंतर अवसरी बुद्रुक परिसरामध्ये चोरांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांपैकी काही जण एवढ्या थंडीत देखील लंगोटी घालून फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. दरम्यान चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांसमोर असणार आहे. चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचं ATM चोरून नेल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातल्या उसाटणे गावामध्ये घडली आहे. रात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड करून ATM मशीन घेऊन पोबारा केला. ATM मध्ये किती पैसे होते हे मात्र समजू शकलेलं नाहीये. तसंच ATMच्या सुरक्षेसाठी वॉचमॅन नव्हता. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय आणि आता पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरामध्ये मोटरसायकलची चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरांना अटक करण्यात आली आहे आणि या आरोपींनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली देखील दिली आहे. कार्तिक गार्ड आणि निलेश तिकोने असं अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावं आहेत आणि त्यांच्याकडून 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल रांजणगाव पोलिसांनी जप्त केला. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या पणन महासंघाच्या वतीनं शासकीय कापूस खरेदी सुरू आहे. सध्या 4 जिनिंगद्वारे या कापसाची खरेदी करण्यात येते आणि यासाठी केवळ एकच ग्रेडर काम पाहत आहे. यामध्ये ग्रेडरनं 4 खरेदी केंद्रावर खासगी व्यक्ती नेमून कापसाची ग्रेडिंग करण्याची शक्कल लढवली आहे. मात्र या खासगी व्यक्तींकडून पिळवणूक होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असल्यानं ग्रेडर वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पनवेल तालुक्यामध्ये मोरबी धरण क्षेत्रात बिबट्याची हत्या करून कातडी विकणाऱ्या 2 स्थानिक नागरिकांना पनवेल गुन्हे शाखेनं पकडलं. यामध्ये बिबट्याचं कातडं आणि नखं हस्तगत करण्यात आली आहेत. 2 महिन्यांपूर्वी मृत अवस्थेत पडलेल्या बिबट्याला उचलून त्याचं कातडं आणि नखं काढून ती विकण्यासाठी ठेवली होती आणि याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि कातडेसह 2 जणांना अटक केली. बिबट्याला मांसामध्ये विष खायला घालून मारलं आणि त्यानंतर त्याला झाडाला टांगून ठेवून त्याचं कातडं आणि मांस वेगळं केलं अशी कबुली अटक केलेली.